आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे सगळं करायला नवऱ्याला बोलवून घेतलंस का इथे? आपण आपल्या नवऱ्याचा मान ठेवायचा ही साधी गोष्ट तुला शिकवली नाही तुझ्या घरच्यांनी? ठेवलंस ना माझ्या मुलाला तुझ्या पदराशी बांधून? झालं तुझ्या मनासारखं? आता आयुष्यभर इथेच राहा. इग्नेश, एक बोलू? अगं परमिशन काय मागतेस? बोल ना. मला असं वाटत तू घरी जायला हवंस. असं काय बोलतेस? बरोबर बोलते मी. तुला परत घरी जायला हवं. पण का? आपलं ठरलंय ना. अरे पण ठरल्याप्रमाणे काहीच घडत नाहीये विघ्नेश. आई इथे वाटेल तसं बोलून गेली म्हणून तू असं बोलतेस ना? हो, आपण जसा विचार केला होता बरोबर त्याच्या उलटच घडतंय सगळं. हे बघ, हे प्रकरण आणखी नको चिघळायला, म्हणून हा एकच पर्याय दिसतो मला. घरी जायला हवं. हर्षू, हे बघ, आई जे काही बोलून गेली ते मलाही आवडलेलं नाहीये. इनफॅक्ट मी तर तिला चांगलंच ऐकवणार होत. म्हटलं उगाच शब्दाला शब्द वाढत जातील आणि नको ते तमाशे होते, म्हणून मग शांत बसलो. पण याचा अर्थ असा होत नाही की तिला घाबरून मी घरी परतायला हवं. विघ्नेश्वर, यात घाबरण्याचा संबंध कुठे येतो? कसा नाही येत. आई एवढं सगळं बोलून गेल्यावर जर मी घरी गेलो तर ते घाबरल्यासारखंच झालं ना. ते काय नाही, मी घरी परत जाणार नाही. मग कुठे जाणार आहेस तू? कुठेही जाईन, पण घरी जाणार नाही. आणि कुठे गेलोस तर एकटा नाही जाणार, तुला सोबत घेऊन जाईन. हर्षू, आपलं लग्न झालंय आणि यापुढे एकही क्षण मी तुझ्यापासून लांब राहणार नाही. ठीक आहे, मी येईन तुझ्यासोबत. तू नेशील तिथे येईन. चालेल, आपण आताच निघूया. एखादी रूम रेंटवरती घेऊ आणि तिथेच राहू. हो. अरे, पण अशी लगेच रूम मिळेल?